आज संभाजीनगर औरंगाबाद मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या ज्या याचिका आहेत त्या याचिकाकर्त्यांना पैसा पुरवण्याचं काम करणाऱ्यामध्ये औरंगाबादचा डॉक्टर काबराचं देखील नाव होतं. ती यादी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देतो. डॉक्टर काबराची मला माहिती मिळाली, यांना मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिकाकर्ते आहेत त्यांना यांनी पैसे पुरवले. जो मराठा समाज, शांतताप्रिय समाज, स्वच्छताप्रिय समाज, एकताप्रिय समाज, महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावणारा समाज म्हणणार गणल्या जाणारा समाज, त्या समाजाने अतिशय शांततेमध्ये मोर्चे काढले. परंतु अशा समाजकंटकांनी समाजविरोधामध्ये जाऊन पावलं उचलली, आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केल्या. म्हणून आमचा राग अनावर झाला, आम्हाला संताप आला. शांतता आणि संयम कुठपर्यंत ठेवायचा? आम्ही आमच्या पिढ्या बर्बाद होत चालल्या. आमच्या समाजामध्ये पण उच्च शिक्षित तरुण आहेत, उच्च शिक्षित अधिकारी आहेत, त्यांचं कुठे प्रमोशन झालं पाहिजे. आमच्या समाजात तरुणांना देखील नोकऱ्या लागल्या पाहिजे हा आमचा प्रामाणिक हेतू असून याचे हरामखोर समाजकंटक हे यांना आम्ही सोडणार नाही. मराठा हिसका यांना दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्याची झलक आणि त्याची ठिणगी आज ज्या ठिकाणून, ज्या औरंगाबादहून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला त्याच संभाजीनगरमधून आज ही ठिणगी पडलेली आहे. ही ठिणगी आता पेटल्याशिवाय आणि ही राज्यभर भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, याची दखल घ्यावी. आणि आम्ही काळं घेऊन यायला गेलो होतो, काळं फासकांनी गेलो होतो. सरकारने पोलिसांना पुढं करून आमच्यावर दबाव आणला आणि आम्हाला अटक झालेली आज इथं. आम्ही सर्व समन्वयक संभाजीनगर औरंगाबादचे आहोत, आम्हाला आज अटक झालेली आहे. डॉक्टर काबराला आम्ही सोडणार नाही. जय शिवराय. मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एवढा बहुसंख्य असताना अनेक आंदोलने, अनेक मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले गेले. कोणालाही कोणाच्याही जाती धर्माला विरोध केला नाही, जनतेच्या सार्वजनिक मालमत्तेचे कुठंही नुकसान झालेलं नाही. असं असताना काही समाजकंटक लोक आज आमच्या आरक्षण विरोधी याचिका टाकणाऱ्यांना सपोर्ट करत आहेत, त्यांना आर्थिक मदत पुरवत आहे, रसद पुरवत आहे, आणि हे कुठेतरी आता आमच्या लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणून आज रोजी काबरा हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन आम्ही जा विचारात त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवल्यामुळं आम्हाला त्यांना जा विचारता आला नाही. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रभर, राज्यभर काबरासारखे जेवढे काही हरामखोर असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारे या राज्यामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जा विचारल्याशिवाय यापुढे राहणार नाही. आणि यानंतर आमच्या विरोधात जे कोणी जातील त्यांच्या विरोधात यापुढे आम्ही नक्कीच राहू. आता शांतता आमची भंग झालेली आहे, आमचे लोक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मार्गाने यापुढचे आंदोलन होतील हे त्यांनी ध्यानात घ्यावं. आणि मग त्यांच्या हॉस्पिटल्स असतील किंवा त्यांचे घर असतील किंवा त्यांच्या ऑफिसेस असतील त्या त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.